भगवान महावीरांनी समस्त मानव जातीच्या कल्याणाची व्यापक भूमिका समाजापुढे मांडली व्यक्तीचं मूल्यमापन कर्मावरून होतं जातीवरून नाही असं सांगून विश्वातील जातीभेद नष्ट करण्याचा उपदेश सव्वीसशे वर्षापूर्वीच केला होता असं प्रतिपादन ओजस्वी प्रवचनकार जैनाचार्य विमलसागर सुरीश्वरजी यांनी केलं कोल्हापुरात आयोजित धार्मिक सभेमध्ये ते बोलत होते आचार्य विमलसागर सुरेश्वरजी राष्ट्रीय जागरण यात्रेसाठी कोल्हापुरात आले होते व्ही टी पाटील भवन इथं समस्त जैन समाजाच्या विशाल धार्मिक सभेत त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी हजारोंच्या संख्येनं जैन बांधव उपस्थित होते धर्मसभेचे प्रास्ताविक जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केला गांधी यांनी समाजातल्या उणीवांवर नेमकं बोट ठेवून समाज सुधारणेसाठी आचार्य विमलसागरजी करत असलेल्या अथक परिश्रमाचं कौतुक केलं आचार्य विमलसागर यांनी बोलताना जैन समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करून मौर्य राजवटीतील जैन समाजाच्या उत्कर्षाच्या कालखंडात चाळीस कोटी इतक्या संख्येनं असलेला जैन समाज संघटित न राहिल्यानं कमी होत गेल्याचं सांगितलं अहिंसा आणि परोपकाराची जगाला शिकवण देणाऱ्या प्राचीन जैन धर्माचा अनुयायी असलेल्या प्रत्येकानं कर्तव्यपालन करण्याची आवश्यकता असल्याचं आचार्यांनी सांगितलं यावेळी गुजरी संघाचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल लक्ष्मीपुरी संघाचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल महावीर नगरचे अध्यक्ष लीलाचंद ओसवाल राजारामपुरी संघाचे उपाध्यक्ष जयेश ओसवाल शत्रुंजय संघाचे अध्यक्ष अमृत ओसवाल कुंभोजगिरी तीर्थक्षेत्राचे सेक्रेटरी भरत तेजमलजी सिमंदर तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष दिलीप गांधी शाहूपुरी संघाचे प्रदीप शहा पारस ओसवाल यांच्यासह जैन संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते